भाजप 26 जागा लढणार असं फडणवीस म्हणाले आणि त्यानंतर शिंदे गट अजित पवार गट यांच्यामध्ये खलबत सुरू झाली. मात्र फडणवीसांनी त्यावर स्पष्टीकरण देत अंतर्गत चर्चा शांत करण्याचा प्रयत्न केला. पाहूयात. फॉर्म्युला चर्चेनंतरच ठरेल, त्यात आवश्यक ते बदल देखील आम्ही आपापसात बसून करणार आहोत. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत लोकसभेसाठी भाजप 26 जागा लढणार असा फॉर्म्युलाच फडणवीसांनी सांगितला. त्यावरून शिंदेगड आणि अजित पवार गटात चलबिचल सुरू झाले. मात्र त्यावरून सलग दोनदा फडणवीसांनी माध्यमांना प्रतिक्रिया देऊन ही चलबिचल शांत करण्याचा प्रयत्न केला. जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नाही, पण विद्यमान खासदारांच्या जागा हाच जागा वाटपाचा बेस असेल हे सांगायला फडणवीस विसरले नाही. काल मी अतिशय स्पष्ट केलेलं आहे, तरी स्पष्ट झालं नसेल तर पुन्हा सांगतो की आमच्या चर्चा अजून व्हायच्या आहेत. फॉर्म्युला चर्चेनंतरच ठरेल, पण बेसिस काय असेल तर बेसिस हा असेल की जो ज्या सीट्स लढला आहे त्या सीट्स साधारणपणे त्याच्याकडे जाव्यात असा त्याचा बेसिस असणार आहे. पण याचा अर्थ ते स्टॅटिक आहे का असं नाही, तर त्यात आवश्यक ते बदल देखील आम्ही आपापसात बसून करणार आहोत. जागा वाटपाच्या संदर्भात कुठलाही फॉर्म्युला ठरलेला नाही. मी केवळ एवढंच सांगितलं की ज्यावेळेस आपण बोलणी करतो तर त्या बोलणीला एक काहीतरी बेसिस आपल्याला द्यावा लागतो. तो बेसिस हा असेल की ज्यांच्याकडे ज्या जागा आहेत त्या पहिल्यांदा बेसिस मानलं जाईल. पण त्यातही समजा काही फेरबदल करायचा असेल तर त्यामध्ये चर्चा होईल. देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले तेही पाहूया. महाराष्ट्रातील 48 लोकसभेच्या जागांचं सर्वेक्षण झालंय. लोकसभा निवडणुकीसाठी भाजप जवळपास 26 जागा लढेल, तर शिवसेना आणि राष्ट्रवादी 22 जागा लढवतील. निवडून आलेल्या उमेदवारांना पुन्हा उमेदवारी देणं ही परंपरा आहे, पण अंतिम शब्द नाही. लोकसभा निवडणुकीमध्ये महायुती 40-42 जागांवर विजयी होईल, आवश्यक तो बदल होईल असं फडणवीस म्हणत असले तरी त्यांचा जोर हा सिटिंग जागांवर. 2019 भाजप आणि शिवसेनेची युती होती, त्यावेळेला भाजपनं 26 जागा लढल्या होत्या, त्यामुळे 26 फडणवीसांचा भर आहे. तर उद्धव ठाकरेंनी 23 जागांवर उमेदवार दिले होते. भाजपनं 26 जागा लढवत 23 जागा जिंकल्या, तर शिवसेनेनं 18 खासदार निवडून आणले. आणि आता युती आणि आघाड्यांचं समीकरण बदललंय. शिवसेनेच्या फुटीनंतर एकनाथ शिंदेंकडे लोकसभेचे 18 पैकी 13 खासदार आले, तर राष्ट्रवादीचे लोकसभेचे 4 खासदार आहेत. अजित पवार यांच्या बंडानंतर सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, श्रीनिवास पाटील आणि सुनील तटकरेंपैकी तटकरेच अजित पवार यांच्यासोबत आलेत, म्हणजे सध्या अजित पवारांकडे लोकसभेचा एकच खासदार. आता भाजपनं जर 2019 26 जागा घेतल्या तर मग शिंदेगड आणि अजित पवार गटासाठी 22 जागा शिल्लक राहतात. त्यापैकी कोण किती लढेल हे अद्याप स्पष्ट नाही आहे. पण फडणवीसांच्या म्हणण्याप्रमाणे सिटिंग जागांचा विचार केला तर शिंदे गटाकडे 13 खासदार आहेत, त्यामुळे 13 जागा आणि उर्वरित 9 जागा अजित पवार गटाला मिळू शकतात. आणि समसमान फॉर्म्युल्यानुसार 11-11 जागा ही दोघांच्या वाट्याला येऊ शकतात. आत्ता त्याबद्दल काहीही आमची चर्चा झाली नाही. इलेक्टिव्ह मेरिट, निवडून येण्याची क्षमता हे तपासून त्या त्या बाबतीमध्ये आपण निर्णय घेणार आहोत. आम्ही तशा पद्धतीनं थोडी बहुत चर्चा केली, परंतु सध्या 4 राज्याच्या निवडणुका भारत देशामध्ये चाललेल्या आहेत. त्या निवडणुका आता अंतिम टप्प्यात आलेल्या आहेत. त्या झाल्यानंतर पुढं ह्याबद्दलची पुढच्या जे काही चर्चा करणं, निर्णय घेणं ते होतील. तर जागा वाटपावर तिन्ही पक्षांचे नेते निर्णय घेतील, मात्र 11 जागा शिंदे गटाला मिळणार हे ठरलेलं नाही असं शिंदे गटाचे मंत्री तानाजी सावंत म्हणाले. वरिष्ठ नेते एकत्र बसतील आणि त्यावेळेस सर्वांना समाधान करणारं जे हे आहे, म्हणजे उमेदवारी वाटप त्या त्या विभागाचं योग्य प्रकारे घेतलं जाईल. मान्य आहे का नाही तो विषय ज्या त्या वेळेचा आहे तो विषय आज घेणार नाहीये. हे प्राथमिक चर्चा चालली आहे, प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने ठरलेलं आपल्या अजून ठरलेलं काहीही नाही. भाजपचे 23 खासदार आहेत आणि महायुतीत भाजपच मोठा पक्ष आहे, त्यामुळे स्वाभाविक आहे की त्यांच्याच वाट्याला अधिक जागा येतील. आता शिंदेगड आणि अजित पवार गटाचं काय यासाठी वाट पाहावी लागेल. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी.
आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।